Hello students, today we are going to start our chapter number 10, Information Communication Technology, a new progress. म्हणजे काय आहे तर आधुनिक तंत्रज्ञानामध्ये नवीन दिशा दाखवणारा आपण भाग या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. तर मागील एक व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा संवाद दोन विद्यार्थ्यांचा पाहिला की अलीकडे या युगामध्ये माहितीचं संकलन करून म्हणजे कम्युनिकेशन आणि टेक्नॉलॉजी यामध्ये माहितीचं संकलन करून त्यांना शेअर करणं मग याच्यासाठी महत्वाचा डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली उपयोगात येणारा डिव्हाइस हा कोणता. तर त्यातल्या एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं होतं की कम्प्युटर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यातला एक भाग आपण आज बघणार आहोत आता या व्हिडिओमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर जी नवीन दिशा आपल्याला दाखवणार आहे की हार्डवेअर काय आहे सॉफ्टवेअर काय आहे. ते इथे तुम्ही बघू शकता की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामध्ये हे जे दोघं आहे जे डेली बेसिसमध्ये महत्वाचे आहे. हार्डवेअर म्हणजे काय तर जे बेसिकली आपल्याला दिसतात जसं आता ते कोणते हे मॉनिटर जसं कॉम्प्युटरचं जे मॉनिटर असतं ते हार्डवेअर आहे जे आपल्याला दिसतं. त्यानंतर सीपीयू आहे मॉनिटर आहे कीबोर्ड आहे की नाही हे कशात येतात मग हार्डवेअर मध्ये येतात. मात्र त्याच्या आतला जो भाग जी आपण माहिती त्यांना देणार आहोत आपण जी माहिती त्याला देतो ती माहिती आत जी जाते त्याला काय म्हणतात मग सॉफ्टवेअर म्हणतात. आहे की नाही आपण जी माहिती त्याला पुरवतो ती कशाच्या माध्यमातून पुरवतो माऊस द्वारा किंवा कीबोर्डने टायपिंग करून वगैरे त्याला देतो. मग त्याच्यातून गेम्स किंवा काही चित्र वगैरे हे जे आहे हे सगळं तो आपल्याला आउटपुटच्या रूपामध्ये सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देत असतो. अलीकडे तर मोबाईलचा एवढा उपयोग झालाय की कॉम्प्युटरची सुद्धा गरज आता कमी वाजते. तर हा सेलफोन जो आहे जो दिसतोय तो काय आहे हार्डवेअर आहे. आणि जेव्हा आपण कितीही त्याला हार्डवेअर जो दिसतोय त्याच्यावर तुम्ही किती प्रक्रिया केली तर काही फरक पडत नाही. त्याच्यामध्ये प्रोग्राम असणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने प्रोग्राम हा काम करतो. आपण दिलेला कमांड तो वर्कआउट करतो तो कशाद्वारा प्रोग्रामद्वारा. मग प्रोग्राम म्हणजे हा कशातून जाणार सॉफ्टवेअरमधून जाणार. आहे की नाही म्हणजे हे प्रोग्राम देणं सो द बिग पिक्चर हियर दॅट द हार्डवेअर नीड्स द सॉफ्टवेअर. म्हणजे एक लक्षात ठेवा की इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोघंही रिलेटेड आहे. हार्डवेअर शिवाय सॉफ्टवेअर पूर्ण नाही आणि सॉफ्टवेअर शिवाय हार्डवेअरही पूर्ण होत नाही हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. थँक्यू.